आम्ही एकाच नजरेने पाहिलं दोघांनी, भिन्नता नाही आहे इथे. मुळातच परिस्थिती अत्यंत खराब आहे आणि आता जी बाजारपेठ आहे तिथे जवळजवळ टोटल लॉस आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांच्या मागे लागून एकतर इन्शुरन्स तात्काळ मिळवून द्यावा लागेल. लोकांचे कागदपत्र नाही आहेत, त्यामुळे कागदपत्र नाही हे गृहित धरून देखील मला असं वाटतं की त्यांना ती मदत करावी लागेल. राज्य सरकारने देखील थेट मदत या निमित्ताने केली पाहिजे. जसं मागच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं कोल्हापूर आणि सांगलीच्या वेळी आपण नियमाच्या बाहेर जाऊन काही जी आर काढले होतं आणि त्यातनं ॲडिशनल मदत ही थेट मदत व्यापाऱ्यांना देखील केली होती. तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा तर ज्यांची घरं गेली होती त्यांना नवीन घरं बांधून त्याला पैसे दिले होते आणि ते घरं बांधतपर्यंत आपण त्यांना भाडं देखील दिलं होतं. त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे ही एक भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे जे काही नॉर्मल आपले मदतीचे निकष असतात त्याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारने ही मदत केली पाहिजे असं आमचं म्हणणं. 10,000 काम नाही व्हायचं. म्हणजे आपण 5 वर्ष सीएम म्हणून काम केलं, आपल्या सगळ्या क्षेत्राचा अनुभव आहे, तुम्ही नेमकं सूचना करणार का राज्य शासनाने या विषयी? ते नक्की करणार आहोत. आणि बघा, एकूणच आपल्याला आता गेल्या वर्षभरामध्ये कोकणात जे दिसत आहे ते जरा अलार्मिंग आहे. त्यामुळे आपल्याला आता विशेष विचार याचा करावा लागेल की वातावरणातल्या बदलाचा किंवा जो काही परिणाम आपल्याला दिसून पडतो आहे त्या परिणामामुळे एका वर्षातलं तिसरं डिझास्टर. तर आपल्याला आत्तापर्यंत आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात जी काही व्यवस्था उभी करत होतो त्यापेक्षा वेगळी व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. म्हणजे 2005 झालं, 2020 झालं असं नाही आहे. आता 20 झाला, 21 झाला आहे, 20 ते 21 मध्ये 3 झाला आहे. त्यामुळे याकरता काही ना काही विशेष व्यवस्था या उभ्या कराव्या लागतात. बघा, आता शेवटी उशीर झाला आहे की नाही झाला या चर्चेत पडण्याच्या ऐवजी तात्काळ काय मदत करता येईल काय असतं. दोन प्रकारच्या मदती असतात. एक तात्काळ मदत असते कारण आता सफाई चालू आहे, आपण बघा दुकानांची, त्यामुळे ती सफाई असेल त्याला देखील नुसता माल फेकायला देखील पैसे लागतात. त्यामुळे एक तात्काळ मदत जी आहे ती कुठल्याही निकषाविना करायची असते, ती तात्काळ मदत दिली पाहिजे. आणि मग लॉंग टर्म मदत जी आहे त्याचे काही निकष असतात, त्या निकषानुसार पण ती कशी आपल्याला भरीव देता येईल असा प्रयत्न केला. हो, मी नक्की बोलेन, जरूर. मी आता जी काही माझी निरीक्षणं आहेत, आम्ही दरवेळेस मी आणि दरेकर साहेब तर माझ्या आधीच या सगळ्या भागांमध्ये येऊन गेले, चिपळूणला नाही येऊ शकले, पण सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या भागात ते आले. आमचे गिरीशजी आले, त्या ठिकाणी निरंजन दावकरे, हे सगळे या सगळ्या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आले. आज 3 ठिकाणी कम्युनिटी किचन देखील आपण सुरू केलेले आहेत, लोकांना अन्नधान्य देखील आपण देतो. पण जी काही निरीक्षणं आमची आहेत ती सगळी निरीक्षणं आम्ही नोंदवतो आणि ती माननीय मुख्यमंत्र्यांना देतो. मुळामध्ये काय आहे की आलमट्टी धरणातलं जो विसर्ग आहे हा विसर्ग जर योग्य क्यूसेक्सने झाला नाही तर सांगली आणि कोल्हापूर हे पूर्ण त्या ठिकाणी त्यात पाणी भरतं. आता आपण आज जर बघितलं तर 2019 तुलनेत तेवढा पाऊसही पडलेला नाही, तेवढी ढगफुटी झालेली नाही, आपल्या कोयनेचा विसर्ग किंवा आपल्या नद्यांचा विसर्ग देखील तेवढा नाही आहे, तरीही परिस्थिती भीषण आहे. मग याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला अजून वेगाने पाणी सोडलं पाहिजे. आता यात निसर्गाचं जे काही आहे त्याला आपण तर थांबवू शकत नाही, पण त्याला कशा प्रकारे आपल्याला मॅनेज केलं पाहिजे. तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली आहे की मुळामध्ये जेव्हा अलमट्टीचा विसर्ग सुरू होतो त्यावेळी तिकडच्या गावांमध्ये पूर येतो आणि मग कर्नाटकाच्या गावात पूर आला की आपल्याला 5 लाख क्युसेक्सने ज्यावेळेस विसर्ग हवा असतो त्यावेळी त्यांच्या पुरामुळे ते 3 लाखाचा करतात. आणि मग हा जो काही 2 लाखाचा बॅकलॉग असतो हा सांगली आणि कोल्हापूरमध्ये जमा होतो. आणि आपणही आपला जो विसर्ग आहे हा विसर्ग थोडा म्हणजे पाणी आपलं राहील की नाही राहील की नाही या हिशोबाने सुरुवातीला कमी करतो आणि मग एकदम सुरू करतो. मला असं वाटतं की थोडी रिस्क घ्यायची गरज पडली तरी हरकत नाही, कारण दरवर्षी शेवटी आपली धरणं ती भरतातच, तेवढं पाणी आहेच आपल्याकडे. त्यामुळे सुरुवातीलाच आपण जर एक रेग्युलेटेड विसर्ग हा सातत्याने अर्ली विसर्ग जर सुरू केला
तर हे जे काही प्रॉब्लेम आपले आहेत या प्रॉब्लेममधून आपण निश्चित बाहेर पडू शकू. तर मला असं वाटतं की तो समन्वय हा आपल्याला अलमट्टीच्या संदर्भात घडवण्याची आवश्यकता. देवेंद्रजी, वाशिष्ठी नदीवरचा या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचेही काही ना काही याच्यामध्ये पुलं आहेत. या संदर्भातलं केंद्राचं ऑडिट केंद्राने पूर्ण केलेलं आहे. मागच्या काळामध्ये जी पुलं त्यांची नादुरुस्त होती किंवा खराब होती त्या संदर्भातल्या त्यांनी ऑर्डर्सही दिल्या आहेत. त्यातली काही कामं सुरू झाली आहेत, काही कामं सुरू होत आहेत. काही राज्य सरकारची देखील आहेत, राज्य सरकारने घोषणा केली आहे. आता त्याची परिस्थिती काय मला याची कल्पना नाही.